तुमच्या कामाचा आहे. आता बऱ्याच काही अशा होत्या ज्यांच्यासाठी पॉसिबल नव्हतं की सुरतला यावं, सुरतला येऊन तो माल परचेस करावा, राहायला प्रॉब्लेम आहे आणि एक्सपायर कोणतंही कारण. पण हा व्हिडिओ असा आहे की तुम्हाला सुरतला कपडा घ्यायला याची गरज नाही. मी तुमच्या घरी मुंबईमध्ये सगळ्यात मोठे मॅन्युफॅक्चर शोधून काढलेले आहेत. हो, मुंबईची सगळ्यात मोठी मॅन्युफॅक्चर तुम्ही लाईव्ह पाहू शकतात, एवढा मोठा खजाना आहे. ह्या बाजूने सुरुवात करूया. ह्या फक्त प्रिंटेजच्या काही साड्या आहेत. हो, फक्त प्रिंटेज आणि हर एक तरहचा कपडा इथे मिळते. आणि तुम्ही या बाजूला पाहू शकता कॅटलॉग असो, होम कॅटलॉग असो, लो रेंजची असो, 70 रुपयापासून ओपन साड्यांमध्ये सुरुवात होत असते. बिलकुल खरं ऐकलं, 70 रुपयापासून जर तुम्हाला कपडा विकायचा आहे, घरून विकायचा आहे किंवा दुकानावरून विकायचा आहे, आरामाने तुम्ही सेल आउट करू शकता. म्हणजे की ह्या ठिकाणी तुम्ही येऊन तुमच्या कपड्यांचा व्यापार सुरू करू शकता. मला तुमच्या सगळ्यांशी एक प्रश्न आहे. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला एकदा नक्की कळवा, जेणेकरून नेक्स्ट टाईम मी तुमच्या एरियामध्ये विकणारा कपडा तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेही मला सांगायला कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत पाहिलात म्हणजे इंटरेस्टेड आहात बिझनेसमध्ये, बाजूला लाल रंगाचं बटन आहे खाली तुम्ही व्हिडिओच्या कॉर्नरला पाहायला, लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईबचं. सबस्क्राईबचं त्याला जाऊन सबस्क्राईब करा आणि सोबत नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून मी एक्झॅक्टली व्हिडिओ कधी अपलोड केला तुम्हाला कळेल. आणि कमेंट सेक्शनला मला सांगा की होम मॅट झालं सर. म्हणजे शगुन आपण आलो आहोत आज शगुन टेक्सटाईल मार्केट मुंबईला. बऱ्याच अशा बायका होत्या ज्यांच्यासाठी येणं सुरतला किंवा दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जाणं पॉसिबल नाही, म्हणून आपल्या महाराष्ट्राची जागा जवळपास तुम्हाला सरळ तुम्हाला इथे सगळ्यात मोठे मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तुम्हाला घेऊन आली लाईव्ह माल पाहू शकतात. आणि ट्रस्ट मी, हा फक्त एकच टक्का भाग आहे. हा दोघ भाग एक असा आहे. आपण चौथ्या माळावर आता उभोत आणि पूर्ण चार माळाची चार माळाची पूर्ण यांची बिल्डिंग आहे. आणि याचे ऑनर आपले भाऊ अमर भाऊ. नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपल्या बहिणींसाठी आपल्या भावांसाठी काय खास घेऊन आले? आज आपल्या मी तुमचाच छोटा भाऊ, जेणेकरून आपल्या जी महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी खास घेऊन येईल, जेणेकरून त्यांना पण एक बिझनेस करायची संधी मिळेल, त्यांच्या माझ्यापासून त्यांना पण दोन पैसे मिळते. जे मी केलं आहे मी तर पहिल्यापासून सांगते की जे मी केले आपले मराठी माणसं पण करू शकतात, त्याला ते पण स्ट्रगल करू शकतात. आपण घरी बसल्यापासून आपला छोटासा व्यवसाय आपल्या छोट्यातून सुरुवात करायची. आपल्याला असं नाही आहे की मी पण जी स्ट्रगल केली आहे, मी पण तुम्हाला सांगितलेली आहे की माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण आहे, पण एक सांगतो की बाबा छोट्यातून स्टार्ट करूया, असं नाही की आपण एकदमच मोठं करूया. जे माझ्याकडनं छोट्या छोट्यातून स्टार्ट केले, ज्यांनी माझ्याकडे झोळ्यामध्ये एक 5-5 हजाराचा माल नेला, त्याच 5-5 लाखाचा माल घेऊन जातात. असं एक मी सगळ्यांना सपोर्ट करते, तुम्ही पण चालू करा, एक साईड बिझनेस म्हणून चालू करा. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये बघितलं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघितलं, जसं विदर्भात नागपूर बघितलं, जसं कोकणात रायगड बघितलं, जसं मुंबईमध्ये जसे मोठे मोठे महानगर आहेत, त्याच्यापेक्षा आपल्या प्रत्येक खेड्यागावात प्रत्येक छोट्याशा गावात आपला हा महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकरी असतील, शेतकरी वर्ग असेल, प्रत्येक छोटा मोठा व्यवसाय असेल, त्या साईड बिझनेस म्हणून आपल्या घरच्या मंडळींसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आले. जी माझा सपोर्ट तुम्हाला 100% असणार आहे. फक्त तुम्ही चालू करायची जिद्द करा. बिझनेस कसा वाढवायचा, कसा मोठा करायचा, कसा ग्रो करायचा, हा तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे. नक्की तुमचा बिझनेस वाढवायला मी 100% मदत करेल. बिलकुल, थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. आणि नो डाऊट, खरंच गरज आहे. आता वाढती महागाई आहे. टेक्निकली आपले मिडल क्लास लोकांनी एका सॅलरीनं पूर्ण म्हणू शकतो घर चालवणं थोडं मुश्किल आहे, मान्य करायला हवं. शेतकरी वर्ग असो किंवा मेट्रो सिटीमध्ये राहणारे लोक असो, तर त्यांना अशी वस्तू जी घरून पण जे बिझनेस करू शकतात, पार्टनरला सपोर्ट करू शकतात, तो म्हणजे कपडा. तो म्हणजे कपडा. आणि घर बसले असं नाही की आपल्याला 100% वेळ याच्यामध्ये द्यायचा आहे. आपला छोटा बेबी असेल, छोटं बाळ असेल, आपलं छोटं घरकाम असेल, हे सगळं सांभाळून पण आपण साडीचा बिझनेस करू शकतो. आणि त्याचं बेनिफिट असं आहे की 100% वेळ आपलं कसं घरातून चालू करून आणि त्याच्या आपण घरातून चालू केलेल्या त्याच्या आपण स्वतःचं दुकान आहे, 100% तुम्ही करू शकाल याचा मी तुम्हाला 100% विश्वास देतो. आणि काही गरज लागली तर तुमचा छोटा भाऊ तुमच्या सोबत अर्ध्या रात्री पण उभा आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, कधी पण कॉल करा, एनी टाइम तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन. आजच्या व्हिडिओमध्ये जसं माझ्याकडे 70 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे, ती रेंज मी पूर्ण 40,000 पर्यंत त्यातली मी सिलेक्टेड. जसं की आज प्रिंटेडची व्हरायटी दाखवणार आहे, तर प्रिंटेडची व्हरायटी बघणार आहोत. चला तर आपण आता प्रिंटेडची व्हरायटी बघूया. आणि ह्या बाजूला पाहाल तर ही पॅकिंग चालू आहे, डिस्पॅचिंग चालू आहे. हे जे बॉक्स समोर निघालेले आहेत ना, ते पण डिस्पॅचिंगचे बॉक्स आहेत. आणि चला आता इथून आपण थोडं पुढे जाऊया. आणि ह्या पा, आज
दादाही माल बाहेर काढतात. तर सुरुवातीला आपण जो माल पाहिला ना त्या मालमध्ये साडून जातो. आणि हा एक साडीचा डेपो आहे तिथे मुंबईमध्ये. हे टेक्सटाईल मार्केट आहे दादा. काही तुमची ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे? हो, माझं मॅन्युफॅक्चरिंग जेवढं पण आपण स्टॉक घेऊन चलतो स्वतःचं माझं मॅन्युफॅक्चर आहे. आणि आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला काही सणांचा कार्यक्रम असेल या लग्नांचा असेल या घरगुती मिळेल. जसं आपल्या घरामध्ये आपल्या एक महाराष्ट्राची परंपरा आहे की आपण सिंगल कलर म्हणजे आपण दोघांनी पण सेम घालायचं आपल्या ग्रुपने फॅमिलीने सेम साड्या घालायच्या. तर त्यासाठी प्रत्येकाची रिक्वायरमेंट असते तर ते रिक्वायरमेंट इथं 100% तुमची पूर्ण केली आहे. तुम्हाला एका कलरच्या साड्या पाहिजे असतील 70 रुपयाची साडी बरोबर. आपण जे बघतोय 70 रुपयाची साडी जी आहे तर ही अशी 70 रुपयाची साडी असणार आहे. हो, पॉलिथिनमध्ये 10 पीसचं बंडल असणार आहे जे आपल्या द्यायला घ्यायला जे बस्त्यामध्ये चालतात तर ती रेंज असणार याच्यामध्ये. ओके, म्हणजे ह्या घेण्या देण्यात आहेरच्या साड्या आहेरच्या साड्यांसाठी देण्या घेण्यात आपला जो कमी रेंज मध्ये चालतात ना ते रेंज होणार आहे. त्याच्यामध्ये विदाउट ब्लाउज असतो. त्याच्यानंतर हे होणार आहे जी 90 रुपयाची रेंज आहे. त्याच्यानंतर 90 रुपयाची रेंज आहे. हा कपडा कोणता? हे कपडा मिक्स कपडा आहे तो. वेटलेस, रिनेल, मार्बल सगळे कपडे मिक्स आहे. पूर्ण फ्रेश असतो, फ्रेश साडी असते. तर मी तर सांगते की आपल्या मराठी बांधवांनी बाबा तुम्ही एकदा शॉप वरती या, माझ्याकडे इथे या, भेटा प्रत्यक्षामध्ये. असं नाही की व्हिडिओवर सांगतोय आणि प्रत्यक्षात आल्यानंतर देतो एक वेगळं. सगळं काय जे दाखवतोय तुम्हाला ते प्रत्यक्षात इथं आल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. तुमचं येणं शक्य नसेल तर तुम्ही माझा नंबर दिला स्क्रीन, त्याच्यावरती तुम्ही हाय करून डिटेल मागू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम दाखवतो ब्रासो डिझाईन आहे सिल्कमध्ये. ओके, टर्की सिल्क ब्रासो आहे. हे बघणार आपण जी ब्रासोची डिझाईन आहे ती बघणार आहोत. ब्लाऊज पासून आपण स्टार्ट करूया. नेमकं म्हणजे बायकांना हे मॅचिंग आहे. आणि हे याचा पदर तुम्ही पाहू शकता. असा रिच पल्लू आहे. सटकणारा कपडा नाही, तर्की कपडा आहे. पण चांगली क्वालिटी आणि एव्हन क्वालिटी आपण मी खांद्यावर ठेवले तरी सटकत नाही. नेमकं कसं असतं ना, गावाकडे म्हणा किंवा अजून सिटी मध्ये असं आहे की घरी पाहुणे येतात किंवा साड्या घालणाऱ्या बायका पदर घेण्या प्रिफर करतात. तुम्ही पाहुणे मंडळी घरी आले तर नेमकं कपडा सटकायला नको. नाही बरोबर, ते कपड्याचे तसं सटकणार नाही. हे रिनेल कपडा आहे. रिनेल फॅब्रिक. आणि काय रेंज मध्ये आहे? 185. दादा सेट वाईज माल घ्यावा लागेल. सेट वाईज पूर्ण माल आहे ना. सेट वाईज जरी आपल्याला जर रिक्वायरमेंट असेल समजा 4 कलर आहे, जर एखादा कुठला कलर नको असेल तरी आपल्या एरियामध्ये आपल्या याच्यामध्ये चालत असेल. जर तो कलर चालत नसेल तर आपण एखादा कलर कॅन्सल पण करू शकतो. ओके, आणि दादा असं असेल की समजा 80 रुपयाची साडी आहे किंवा 90 वाली साडी आहे, त्या साडीमध्ये आम्हाला 90 मध्ये माल असा शोधून घ्यायचा आहे तर आम्ही घेऊ शकतो? हो, घेऊ शकता ना. मला पर्सनली आवडली लाल रंग. लाल, काळा, निळा, हिरवा, गुलाबी हे काही असे रंग जे हमेशा चालतात. ते क्वालिटी विचित्रा कपडा आहे. ओके, विचित्रा सिल्क. मी अजून एकदा थोडं अजून ओपन करून दाखवते. नेमकं मी एक गोष्ट नोट केली दादा की दरेक ठिकाणी साड्या ओपन करून दाखवली जात नाही. मला ही वस्तू आवडते की तुम्ही घरी बसलेल्या व्ह्यूअरला सुद्धा दरेक साडी एक एक साडी ओपन करून दाखवताय. दॅट्स रिअली प्रिटी कूल. आणि अजून एक वस्तू नेमकी माझी नजर यावर अशी पडली याच्या बॉर्डरमुळे. आजकालच्या बायकांना कसं आहे सर, लहान मोठे उपवास आहेत किंवा काही आहे त्यांना पूर्ण हेवी साडी नाही पाहिजे, पण एकदम सिम्पल पाहिजे. एक आहे मार्बल मध्ये शिफॉन मार्बल. मार्बल शिफॉन याच्यामध्ये ही रेंज असणार आहे 196 196 रुपयाला. विकलेस जीएसटी विदाऊट इन्क्लुडिंग जीएसटी नाही आहे आपलं, विदाऊट म्हणजे वेगळी जीएसटी आहे. कितीचा कट असतो दादा? बांधणीचा पूर्ण बंडल दाखवायचा आहे. कारण की बांधणी आपल्या मराठी बायकांची अल्टिमेट फेवरेट साडी. कोणताही सण प्रसंग असो, लग्न प्रसंग असो, उपवासचा सण असो, बांधणी सगळ्यांवर जाते किंवा रोज वापरायची असो तर बांधणीचा कधीही डेड स्टॉक होत नाही. एकदम सेफ इन्व्हेस्टमेंट आहे बांधणी. आणि दादा जर तुम्हाला असं असेल की मला सेम कलर सेम डिझाईन मध्ये क्वांटिटी हवी तर मिळेल. सेम कलर सेम डिझाईन ची क्वांटिटी हवी असेल तर सेम कलर सेम डिझाईन पण तुम्हाला बनवून मिळेल त्याच्यामध्ये. ओके,
आणि तुम्हाला रेडी हवे असेल तर ते पण मिळेल माझ्याकडे अवेलेबल पण आहे ते बघा बघू शकता येलो कलर आहे ओके ते पिवळ्या रंगाचं तुम्ही पाहाल तर हे पूर्ण रेडी टू डिस्पॅच स्टॉक आहे दादा टोटल तुमच्याजवळ मिनिमम किती डिझाईन्स असतील माझ्याकडे जर असं कॉन्टेंट केलं तर हजारो व्हरायटी आहे आणि आता आपण चौथ्या माळवर उभे आहोत आणि ग्राउंड फ्लोर पासून चार माळ पूर्ण यांचा आहे आणि एवढा जो भाग आहे ना याचा चार गुणा मोठा चार माळची बिल्डिंग आणि या बाजूला आता कॅटलॉग मध्ये किती पीस हे सगळे सहा पीस आठ पीस क्रेप मध्ये आहे क्रेप मध्ये आहे क्रेप कपड्यामध्ये आणि जेव्हा घरून किंवा दुकानावरून कपडा विकला जातो ना बॉक्स जे आपोआप 100 रुपये वाढ करतात राईट म्हणजे विकण्याची टेक्निक सांगते मी बॉक्स वाली आयटमचे आपोआप मार्जिन वाढते तर ही फॅन्सी असेल ना असे पण फॅन्सी याच्यामध्ये सिक्वेन्स आहे ही कॅटलॉग वाली आयटम आहे फ्रेश पोहोचायला हवी याची सेम टू सेम घडी होणार नाही म्हणून आता सध्या ओपन केली जात नाही तुम्ही याचे फोटो व्हिडिओ मागवून पहा तुम्हाला याची सगळी माहिती मिळेल नेक्स्ट दादा मिनिमम कितीचं घ्यावं लागेल मिनिमम 5000 स्टार्ट करू शकता जसं आपल्याकडे 5000 तुम्ही स्टार्ट करू शकता जे की त्याच्यामध्ये चॉईस असते की बाबा ह्याच्यामधला कुठला पीस नाही आवडला किंवा ह्याच्यातला नाही त्याच्यातला पाहिजे तर तुम्ही एक स्टार्टअप म्हणून 5000 स्टार्टिंग करू शकता आणि एक प्लस पॉईंट म्हणजे असं आहे की आपल्याकडे तुम्ही सेफ आहेत असे व्हिडिओ तर खूप बनवतात सेफ कशामुळे तर माझ्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे घरी माल आल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता घेऊन जा इथे येणं पॉसिबल नाही तर व्हिडिओ कॉलवर मागवा आणि कपडा घरी पोहोचेल तेव्हा पैसे दॅट इज कॉल्ड कॅश ऑन डिलिव्हरी आणि दादा कुणाला जर इथे यायचं एकदा पत्ता सांगा तुमचा जर इथे यायचं असेल तर माझं कल्याण लोकेशन आहे जे मुंबईमध्ये आहे मुंबई कल्याण आणि कल्याणवरनं गोवा नाका पिंपळगरे माझं लोकेशन आहे जर तुम्ही शेअरिंगने येत असाल तर 30 रुपये पर शेअरिंग आहे आणि हे हायवे टचच माझा शॉप आहे नाही मला पर्सनली प्रॉब्लेम झाली मी मुंबईला पहिल्यांदा आली दादा कोणी मला कमेंट केला होता की ताई मुंबईला शगुन टेक्सटाईल मार्केटमध्ये एकदा जाऊन त्यांचे रिव्ह्यू द्या कसं आहे काय आहे ते नक्की सांगा तर मी त्या कमेंटला सिरियस घेऊन इथे आली पर्सनली मला असं वाटत होतं की मुंबईला असेल माल किंवा नसेल मॅन्युफॅक्चरिंग असेल नाही असेल बट मी आल्यानंतर शॉक झाली की इथे भरपूर लिटरली भरपूर कलेक्शन एकदा तुम्ही इथे नजर फिरवून पाहू शकता एकदा पूर्ण 360 अँगल पाहाल कलेक्शनच कलेक्शन आणि जेवढं तुम्ही कॅमेरामध्ये पाहतायत ना त्याच्याहून खूप असं मोठं कलेक्शन आहे हे फक्त एकच एरिया आहे आणि या बाजूला प्रिंटेडची लोकेशन पाहू शकतात भरपूर आहे हजारो पॅटर्न पण टेक्निकली एक व्हिडिओमध्ये तर सगळं दाखवणं पॉसिबल नाही म्हणून व्हिडिओ कॉल करा व्हॉट्सअपवर फोटोज मागवा आणि त्याहून बेस्ट देवाने सगळ्यात चांगला कॅमेरा दादा कोणता बनवलाय माहिती आहे का डोळे राईट पर्सनली येऊन चेक करून घ्या कारण की व्हिडिओ बनवण्याचं कारण ही साडी दाखवणं नाही या साडीच्या थ्रू तुम्हाला आयडिया देईल म्हणून एकदा पर्सनली या चेक करा आणि मगच कपडा घ्या मिनिमम 5000 घेऊन जा विकलं असेल तर मग अजून घरी बसून मागवा मनात काही प्रश्न उठला तर मी तुमची बहीण वैष्णवी आहे तुमच्यासाठी मला कमेंट सेक्शनला प्रश्न विचारू शकतात आणि कपड्या रिलेटेड काही प्रश्न असेल तर दादा आहे तर तुमच्यासाठी त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओमध्ये काही पटलं असेल कामाचं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मैत्रिणीपर्यंत तुमच्या भाऊबंधवांपर्यंत स्टेटसला लावा आणि जास्त लोकांशी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नाही म्हणजे लाल रंगाचं बटनला ग्रे नाही केलं आहे लवकर जाऊन करा आशा करते व्हिडिओ पटला असेल कामाचा वाटला असेल तर दॅट इज फॉर टुडे दिस इज युअर फ्रेंड वैष्णवी साइनिंग ऑफ